नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। एकविरा अभिवादन मित्रमंडळ वाडेघर व महाराष्ट्र कोळी समाज संघातर्फे शिवसेना तथा कोळी समाजाचे नेते कैलासवासी दीपक कुंडलिक भोईर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी, कोळी समाजाचे लढवय्ये नेते आनंद तरे यांचे शिष्य, शिवसेना उपविभाग प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक म्हणून कैलासवासी दीपक भोईर यांची ओळख होती। गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, नवरात्र ह्यासारखे सण ते मोठ्या उत्साहाने सर्वांना सामावून घेत साजरे करत मोर्चे आंदोलनामध्ये भाग घेत कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले। रात्री बेरात्री लोकांना मदत करणारे लढवय्ये नेते कैलासवासी दीपक भोईर यांचे नाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते। एकविरा अभिवादन मित्रमंडळ वाडेघरचे अध्यक्ष डॉक्टर राजू भोईर यांनी आयोजित केलेल्या शोकसभेला आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कैलासवासी दीपक भोईर यांच्या कार्याची धुरधुरा डॉक्टर राजू भोईर यांच्या मार्फत पुढे अशीच चालू राहील। त्यांचे कार्य डॉक्टर राजू भोईर यांच्या मार्फत पुढे नेले जाईल। शोकसभेप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक दशरथ तरे, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, ॲडव्होकेट भावेश पाटील, कोळी समाजाचे नेते मदन भोईर, रघुनाथ मुकादम कोळी समाजाचे, बीजेपीचे श्याम मिरकुटे, NCP चे राज्य सचिव नोवेल साळवे, रीना खांडेकर, संगीता भोईर, शिवसेनेचे नेते रवी पाटील, परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोणकर, शाहीर अर्जुन पाटील, शाहीर अरुण भोईर शहाडकर, उमेश बोरगावकर माजी नगरसेवक, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, नरेश श्रीदत्त पाटील, चिंतामण लोखंडे, अनिल भंडारी, मच्छिंद्र जाधव, सचिन बासरे, बंड्या साळवी जिल्हा प्रमुख, कोळी समाजाचे नेते नारायण पाटील, मारुती पाटील, देवानंद भोईर, अमोल गायकवाड, राजेश महाले, वारकरी संप्रदायाचे भीमसेन पाटील, सुभाष ढोणे, समाजसेवक अरुण घोडे, एकनाथ पाटील, रवी पाटील, भोलानाथ भगत, KG सापे, अशोक शिंदे, अरुण भोईर, परशुराम भोईर, हनुमान तरे, वासुदेव पाटील, शाहीर संतोष पाटील अटाईकर, गणपत चौधरी, बंडी पाटील, भीम चौधरी आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आणि समाजासाठी, कोळी समाजासाठी ठाणे जिल्हा असो, महाराष्ट्रामध्ये असो, कुठेही समाजाच्या कार्यासाठी आतंक झटलेला हा दीपक भोईर हा नेहमीच सक्रिय कार्यकर्ता असत। ठाण्याला मीटिंग असत, सातारा असो, कोल्हापूर असो, कुठेही समाजासाठी नेहमी सक्रिय। नारळी पौर्णिमेसाठी त्यांचा मोठा कार्यक्रम असायचा कल्याणमध्ये, तो नेहमी थाटामाटात करत असत नेहमीच। दीपक भोईर यांनी समाजासाठी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे। ज्या ज्या वेळेला तारे साहेबांनी आवाज दिला त्या त्यावेळेला दीपक भोईर हा एकटाच येत नसून त्याच्याबरोबर असंख्य आपले कोळी बांधव, असंख्य कार्यकर्ते घेऊन तो येत असायचा। मग ते ठाण्याला मोर्चा असू दे किंवा महाराष्ट्रात कुठेही मोर्चा असू दे, काही कार्यक्रम असू दे, मीटिंग असू दे, त्या ठिकाणी दीपक भोईर हा आवर्जून उभा असायचा। तरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय प्रेमळ, साहेबांच्या जीवाला जीव देणारा हा खंडा आमचा समर्थक आमच्यातून निघून गेलेला आहे। नक्कीच या तालुक्यात त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झालेली आहेत। दीपक भोईर यांचा चेहरा आपण पाहतोय फोटोत, हा नेहमी असाच असायचा। नुसतं फोटोतच नाही तर नेहमी त्याचा चेहरा हसरा असायचा, एकदम चांगला स्वभाव, प्रत्येकाला मदत करणारा। दीपक भोईर असा कार्यकर्ता होता, शिवसेना, कोळी समाज एकत्र सर्व कार्यक्रम करत असायचा, परंतु त्याला समोरून बघितलेला मी
कुठल्याही कार्यक्रमासाठी कधीही कोणाच्यावर अवलंबून नाही राहता, स्वतःच्या खर्चाने खर्चाने मग ते नारळी पौर्णिमा असेल, गणेशोत्सव असेल, क्रिकेट स्पर्धा असतील, स्वतःच्या खर्चाने तो करत असायचा. पण त्यांनी मागे वळून हे सुद्धा बघितलं नाही की माझ्या घरातील लोकांचा संसार कशाप्रकारे होईल काय कर, काही त्यांनी कार्यकर्त्यांना मागेसुद्धा बघितलेलं नाही. कार्यकर्ता म्हणतो पुढंच निघून गेला. सतत या पूर्ण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दीपक भोळचा काम एवढा चांगला होता की त्यांनी जरी फोन केला आम्हा सरकारला कोणालाही बाबा कार्यक्रमाला तुमची उपस्थिती पाहिजे, आम्ही कधी नाही म्हटलो नाही त्यांना. सामान्यांचा एक नेताच होता तो, कुठेही कोणाचं दुःख असेल कुठलंही कार्य असेल ते कार्यामध्ये उपस्थित असणार. आणि जरी या 5-6 वर्षामध्ये त्याला जे आजारांनी त्याला पूर्ण हे करून ठेवला होता, परंतु त्यांनी राणीमन त्याचा जो होता व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट तो तितका हातामध्ये ती जाईल यातली म्हणजे रुबाबदार राणीमन त्याचा होता असा कार्यकर्ता. परंतु हा दीपक भोळीतून गमवल्यामुळं या भागाला खरोखर त्याची आठवण येतच राहील. परंतु त्याचा वसा त्याचा राजू त्याचे भाऊ डॉक्टर हे सध्या काम करत आहे आणि असंच काम त्यांनी करत राहावा. मित्रांचे लंगोटी मित्र होते तसेच पंढरी पाटील आणि दीपक भोळी. जर एखाद्या वेळेला पंढरी पाटीलकडे मला टू व्हीलर मिळत नसेल, त्यांची गाडी घरी नसेल, तर मी दीपक भोळीकडे आलो तर दीपक भोळीची गाडी असेल तर तो दीपक भोळी घरी नसतील त्याला फोन करून विचारला तरी सांगेल घरी का भोळीनाथला गाडी दे. पहिला विचार त्याच्यामध्ये पैसे पेट्रोल आहेत का नाही आहेत. दीपक शेठ यांची जीवनगाथा अर्थात स्वर्गीय अनंतरे साहेब यांचे निस्सीम भक्त एकनिष्ठ असे कार्यकर्ते स्वभावगुणामध्ये माणसातल्या माणुसकी जपणारा हा माणूस आपल्यातून निघून गेला. भोईर परिवार यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. खरोखरच या ग्रामस्थांवरती दुःखाची छाया पसरली आणि संपूर्ण कोळी समाज हा शोकाकुल झाला, गावकरी शोकाकुल झाले. खरं तर दीपकची परिस्थिती परत दिवसापासून तब्येत चांगली नव्हती. कारण तो दहा गेल्यापासून नंतर तो प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या ना कुठल्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये दीपकने माझी हमखास भेटवायची. कारण इथे आता कुठलाही कार्यक्रम नसा जागी तिथे दीपक तिकडे उपस्थिती नाही. ज्याला मला महेशचा फोन आला की आता दीपकची दुःखद बातमी आहे, खरंच माझा विश्वास बसला नाही. पण दीपक ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीत उभा राहिला होता. तर अंथरुणावरनं त्याची परिस्थिती पूरी नव्हती, त्यातनं तो उभा राहिला होता आणि अशी पुढत भरारी घेईल अशी परिस्थिती दीपकने स्वतः निर्माण केली होती. दीपकजी भोईर यांनी प्रत्येक कार्यक्रमात हिरेहिरेने भाग घेतला. समाज उपयोगी कार्यक्रमासाठी गरजू लोकांसाठी त्यांनी अनेक लोकांना मदत केली. जे उगवतं ते मावळतं हे निसर्गाचा नियम आहे, पण जन्माला आल्यानंतर माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला फार दीपक भोईर यांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय जमला होता त्यावरून आपल्या सगळ्यांना समजतं की जीवनामध्ये आपला कितीतरी वेळ त्यांनी समाजासाठी खर्च केला आणि समाजाचे स्नेहसंबंध जोडले आणि त्यामुळे हा सर्व जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला. आणि शेवट आपण म्हणतो की शेवट गोड समाजाची या भोईर परिवाराची आणि या वाडेघर गावाची शान आज आपल्यातून गेलेली आहे. तर ती उणीव पुन्हा अशी असा कार्यकर्ता आणि तरेसाहेबांचा खरोखर उजवा हात. तरेसाहेबांनी कुठलं काम सांगावं त्यांना, कार्यक्रमाचं नियोजन आयोजन इकडे सर्व तयारी दीपक दादा. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.